आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने कित्येक वर्षापासून राहत आहेत. सर्व लोक एकमेकांची धार्मिक व सांस्कृतिक भावना जपतात. म्हणून आपल्या देशाला जगामध्ये विविध धर्माने व बोली भाषेने नटलेला देश असे संबोधले जाते. परंतु काही लोक अधार्मिक कृत्य करत असताना धार्मिक घोषणा देत असतात, त्यामुळे ही मूठभर लोक आपल्या धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रसंग आपल्या महाराष्ट्रामधील एका खेडेगावामध्ये ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेल्या सभासदास सरपंच करण्यात आले. हा सरपंच दलित समाजातील आहे म्हणून त्याच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला. आणि असाच प्रसंग उत्तर प्रदेशामध्ये भगवान श्रीरामच्या घोषणा देत 75 वर्षाचे वयोवृद्ध चाचा यांची दाढी जबरदस्तीने मारहाण करत काढण्यात आली. अशा मूठभर लोकांमुळे आपल्या देशाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असते. म्हणून अशा मूठभर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून ही लोक पुन्हा अशी कृत्य करणार नाहीत. अशा प्रकारच्या संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेला आहे. देखो भाई, हमारा जो छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड जो जो लोग जो काम कर रहे हैं इंसानियत के लिए, शांतता हम कायम रखने के लिए, इसके अंदर जो यूट्यूब पर कुछ घटना घटने के बाद भले यूपी में हो या महाराष्ट्र के अंदर हो या कहीं बंदे हो, वो घटना कुछ घटती है उसका इश्यू बनाकर कोई अपना राजकीय काम कर लोगों को दान को लगाना, लोगों का नुकसान नहीं होना, इसके वजह से हमें पत्रकार परिषद लेकर आप लोगों से और डिपार्टमेंट के जो भी अधिकारी लोग जहां कहीं भी ये घटना घटती है उस पर एक्शन लेकर ये हकीकत इसके ऊपर है क्या सही और गलत, उसके ऊपर उसको इंसाफ देंगे. और ये आने वाले 5-6 महीने में कॉर्पोरेशन का इलेक्शन भी है, इसका कोई बॉन्डर बनाकर हर कोई जातिवाद के नाम पर इलेक्शन लड़कर अपना मोनोपोली ना चलाए या कोई अपना अपना एक अलग उसका रूट देकर कोई उसका गलत पब्लिक के साथ अपना परिणाम ना हो. सोलापूर जिल्ह्यात असं काही घडलंय का? नाही सोलापूर जिल्ह्यात. हर समाज के लोग हम सब इंसान है, इंसान बन के जीना है, चलना है, रहना है, या राजकारण उनकी अपनी जगह, जिसका अपना काम है कार्य करेंगे, उनके काम की कारकर्दगी से वो चुनकर आएंगे, वो उनके अपने नसीब. लेकिन आने वाले दिनों में राजकीय लोग इसका भांडवल बनाकर हमारे देश की अमन अमनता को शांतता को नुकसान ना करे. अरे एक तो 2 साल बाद 1.5-2 साल बाद ये कोरोना महामारी की वजह से बहुत बड़ा नुकसान हो चुका है और नुकसान नहीं होना चाहिए. इसके लिए हम आप लोगों से विनती करते हैं जो कुछ भी घटना घटती है उसको बार बार उसको उठाकर भले कोई भी चैनल वाले हो, कोई भी कुछ लोग हो या राजकीय लोग हो, उसको प्रेस करके ऊंचा करके मत दिखाओ. कुछ चीजें ऐसी होती है दर गुजर करके उसको निकल करके जागवा दबाकर ऐसे लोगों को उसकी सजा दो ताकि आने वाले में कोई किसी इंसान के साथ गलत ना करो. भले मुस्लिम हो, हिंदू हो, समाज हो, बीसी ओबीसी एसटी जी भले कोई भी हो, आखिर हम सब इंसान है. इस चीज का ख्याल रखो. जय जय जाओ, जय स्वराज, जय हिंद. समाजातील सुरेश मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजसेवक एकत्र येऊन कोणत्याही अनैसर्गिक आणि जे काही धार्मिक भावना फडकावण्याचा प्रयत्न होत असतो अशा वेळेस त्यांना पाठवून घेण्यासाठी या लोकांनी पुढे यावं अशी कळकळीची विनंती छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडतर्फे आम्ही करीत आहोत. मागच्या वेळेस आपल्या या महाराष्ट्रामध्ये एका आजच्या खेड्यामध्ये सरपंच समाजाचे झाले म्हणून त्याच्या घरावर हल्ला करून त्या लोकांना बेदम मारण्यात आलं. त्यामध्ये अशी फक्त घडायला नको होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात, सर्व महाराजांच्या या राज्यात, अण्णाभाऊ साठेंच्या या राज्यात, बाबासाहेब आंबेडकरच्या कर्मभूमीमध्ये या घटना घडू नये. आणि जे काही घडलेले ते मूठभर लोक असतात त्या मूठभर लोकांना पूर्ण आपल्या राज्यात देशात प्रशासनाचा मार्ग लावायचा प्रयत्न हे लोक करीत असतात. त्यांचा विषयच आपण मोठ्या प्रमाणात करूया. युपीमध्ये एका 75 वर्षीय बुजुर्ग चर्चा होते, त्यांना देशराम बोला म्हणून या लोकांनी 5-6 तरुणपणाने मारहाण केली. मारहाण करून त्याच्या जे चेहऱ्यावर दाढी असती शिव समाजामध्ये ते पवित्र मानले जाते. इतर समाजामध्ये दाढी करण्याचा प्रसंग असतो. ते शीख समाज असो, मुस्लिम समाज असो, अनेक
मान्यवर आणि जे काही आपल्या देशातील थोर मंडळी दाढी ठेवलेलीच आहे, परंतु ज्या प्रकारे या लोक दाढी काढण्याचा प्रयत्न लोकांनी केला ते बरोबर आहे, परंतु ज्या भावात त्यांनी व्यक्त केले होते, जय श्रीराम म्हणा जय श्रीराम म्हणा, भगवान श्रीरामनेही कधी मुस्लिम समाजाला किंवा एखाद्या समाजाला विरोध केलेला नाही, परंतु त्या लोकांची भावना अशी होती की दोन समाजामध्ये दंगल घडावी म्हणून त्यांनी हे जे काही जे शब्द उच्चारत होते त्याच्याही विषयात आपण हे करूया आणि अशी घटना कुठेही घडू नये म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करावा. त्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड येणाऱ्या थोड्या दिवसात आम्ही पोलीस परवानगीने आंदोलन करणार आहोत आणि या गोष्टीचा आम्ही फार मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत. आपण इथे ऐकून घेतात. धन्यवाद.